हॅलो गाईज, आणि आपण आहोत आता पेलगामला एलिगंट रिसॉर्टच्या बाजूला. एलिगंट रिसॉर्टच्या बाजूला एक मोठी रिव्हर जात आहे आणि खूप निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे. आणि इथून आपण आता जाणार वैष्णोदेवीला. आम्हाला इथे खूप छान वाटलं, मस्त तिथे चांगला व्ह्यू बघायला मिळाला. आमच्या हॉटेलच्या बाजूला कशी नदी होती आली होती, खूप सारा फोटोसेशन केला. तर आता निघूया वैष्णोदेवीला जायला. आता अक्रोशच्या झाडाखाली बसून त्या गार्डनमध्ये चहाचा आस्वाद होत आहे. आणि एलिगंट रिसॉर्टच्या समोरच बाजू आहे आणि पाठीमध्ये नदी आहे. नदीजवळ बसूनच आम्ही हा आस्वाद घेत आहे. काश्मीरी कॉस्ट्युम घालून सगळे आता मस्तपैकी फोटोशूट करतोय आम्ही. आता वैष्णोदेवीला जाता जाता आम्ही परत एकदा ऍपल ट्री च्या फार्म मध्ये थांबलेलो आहोत आणि सगळ्यांचा फोटोशूट व्हिडिओ शूट चालू झालेला आहे. बरोबर काम अजून स्टार्ट ना. कल्चर का ना आपण करा. एक टू थ्री पाटण्या काढलं कोणी करके इशारे लड़की आंख मारे आंख मारे लड़की आंख मारे. काश्मीरची क्वालिटी याच्यात, काश्मीरचा ओरिजिनल ऍपल ज्यूस आम्ही स्टेशनवर पितो. त्याच्यात पाणी मिक्स केलेलं असतो. हा बागेचा ओरिजिनल ज्यूस आम्ही पितोय. एकदम ज्यूस चांगला आहे बागेत. ऍपलचा ज्यूस पिला ना केस स्किन तशीच राहील. सफरचंदाचा ज्यूस मधुर वाटला. आम्ही सफरचंदाच्या बागेमध्ये त्याचा आस्वाद घेतला. आम्हाला मजा आली. वा 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 मस्त मस्त. खूप छान खूप छान मज्जाच आली. मला आवडला. अजून दोन ग्लास ऍपल ट्री बघून झालेला आहे. आता चला परत वैष्णोदेवीच्या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. रमेश सगळे आता गाडीमध्ये बसत आहेत. भेटूया आपण पुढच्या स्पॉटवर. जय हिंद सर. जय हिंद. आणि हा काश्मीरचा एंड पॉइंट आहे. याला बोलतात बेनहल काजीकुंड. बेनहल काजीकुंड नॅशनल हायवे. आणि हा मोठा टनेल आहे बेनहल काजीकुंड टनेल NH44. आणि आपण त्या टनेलमध्ये आता प्रवेश करत आहोत. साडेआठ किलोमीटरचा रस्ता टनेलचा रस्ता पार करून आता जम्मू मध्ये आपण पोहोचलेला होता. स्टार्टिंग पॉइंट आहे जम्मूचा. आणि जम्मू मध्ये पण चांगला नजारा दिसतोय आपल्याला. बघा ही वादिया. ड्रायव्हिंग पण सुरू केली काय? आता मी ड्रायव्हिंग पण सुरू केली. आमच्या ड्रायव्हरला जरा काम आहे. ड्रायव्हिंग करत आहे. आपण इथं
आता चार्ज घेतलाय आणि ड्रायव्हर बसलाय मागे काय ट्रॅफिक लागलेली आहे जबरदस्त लवकर सुटेल असं वाटत नाही त्यामुळे आणि पाऊस पण आलाय. हा आहे आमचं हॉटेल हॉटेल श्रद्धा. इथूनच समोरच वैष्णोदेवीचा डोंगर पण दिसत आहे आपल्याला जे एकदमच जवळ सिटीमध्येच आमचं हॉटेल आहे. पण चला आतमध्ये बघूया. सगळ्यांचा चेक इन चालू आहे हॉटेलमध्ये. आता अर्धे मेंबर्स रूममध्ये पण गेले. खूप मोठं हॉटेल आहे. फोर्थ फ्लोअरला आम्हाला रूम मिळालेले आहे. खूप छान हॉटेल आहे. इथे जेवणाची सोय केली जाते. मला तरी वाटतं 6 ते 7 मजली हॉटेल आहे. हा मस्त आहे. रूम पण छान आहेत. आज दिवसभर 8 तास प्रवास करून आता आम्ही फायनली आमच्या हॉटेलवर पोचलेलो आहोत. हॉटेल श्रद्धा वैष्णोदेवीला आत्ता पोचलेलो आहोत आम्ही. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप आम्हाला ट्रॅफिक लागली त्यामुळे आम्ही दमलेलो आहोत. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय माता दी. जय माता दी.